धुळे शहरातील शाहू नाट्य मंदिर आवारात शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या सामाजिक क्षेत्रातील मंडळींकडून मागणी होत आहे. याच मागणीसाठी फुले शाहू आंबेडकर एकता समितीचे श्रीकृष्ण बेडसे हे येत्या 24 तारखेला मनपा प्रवेशद्वारासमोर उपोषणास बसणार आहेत. नाट्य मंदिराच्या आवारात शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी समितीमार्फत अनेक वेळा आंदोलने करण्यात आली, मात्र याकडे मनपा प्रशासनाने जाणीवतेने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता मागणी मान्य न झाल्यास थेट आत्मदहन करू असा इशारा श्रीकृष्ण बेडसे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी समितीचे साहेबराव संदानशिव, भटू सोनवणे, लताबाई चौधरी, विजय वाडिले आदी उपस्थित होते. सामाजिक न्याय दिवस साजरा करत असतं, परंतु या जिल्ह्याला छत्रपती शाहू महाराजांचा साधा स्मारक नाही किंवा पुतळा नाही. गेल्या 2006 पासून काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही काँग्रेस नेत्यांना घेराव देखील केला, आत्मदहनाचा इशारा देखील केला, परंतु निगारगट्ट प्रशासन आजपर्यंत छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारू शकलं नाही. म्हणून येत्या 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांची जयंती असल्याकारणाने मी श्रीकृष्ण बेडसे यांना आवाहन करतो की 24 जूनला महापालिकेच्या आवारात आमरण उपोषणात बसणार आहे, तरी या प्रशासनाने नोंद घ्यावी, अन्यथा आत्मदहनाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. त्वरित लवकरात लवकर छत्रपती शाहूंचा पुतळा बसवावा ही आमची मुख्य मागणी आहे.